म्हणूनच कोणीतरी म्हटलं घर पिकले की घराचे वाशी फिरतात देव असते काय रे देवा नको रे देवा ह्या जगना ह्या जगाच्या विषयात खोई करत आम जीव देऊचा असं वाटतं त्याने देवा जन्मात आणि काय म्हणून काय ह्या संसारात दिलोय विचार करून करून असा वैताग येता ह्यो नको संसार आणि नको काय असा सांगा वाटतं काय देवाच्या सुखात माझा काय वाईट नाही होता माझ्या आऊशीबा पश्चातून सगळं काय होता घर बनाल माझ्या बाबाचा दान वाचा होता पण सांगतोय ना लहानाचा मोठा झालो त्या माझं वापस म्हणायला लागलो मंगल्या गो आता तुझा लगीन करू ह्या लगीन हे शब्द त्या आगाने ऐकले आणि तुम्ही होतो टाळत नाही तर धावत घराकडे येतो आणि माझ्या बाबा विचारू लागलो बाबा बाबा रे चेडवाचा लगीन करतोय अरे गर्म माझा अरे आबा तुका धंदोच नाय लग्न ठरय तर लोकांची बरी लग्न ठरय अरे त्यांचं संसार सुखाचं जावं असं काहीतरी आता माका वाटला माझ्या घराच्या शेजारचो हो आणि बहिणीप्रमाणे माका वागायचा म्हणाल माझा कुत्री भाला भागता म्हणाल आबा धावा दिलो असा माका वाटला त्या आबा विचारले बाबा रे हा काय हटले तर बऱ्यातला असा मंगल्या गादियर बसतलो त्याचा घर बरण दार वाटता आता माका वाटला घर बरण दार वाटता म्हणजे माझ्या बापाशी धरक्याला असताना असा देवाच त्या माका वाटला आणि एकदा तर होय म्हटले माझा लगीन झाला ते खरा दिले ते काय माझा कर्म बघतलो माझ्या काय कर्म बघतलो अरे जो तो म्हणता घरात राशीच्या राशी कर्म माझा राशी कसले खुशीन काढलेले मातीयेचे राशी असं असा माका घड लागला पण आता कर्तले काय आऊशी बापाच्या नावासाठी दिवस काढतोय आणि एक पर असा आणि त्या पोराला आता आऊस झाल्याशिवाय पोरांचा आऊसचा काळच चालणार नाही आणि त्याच्यासाठी आऊस जाऊची लागता त्या देवान माका एक पर दिला लहानाचा मोठा जाता एकदा त्याचा एकदा बरा बरा झाला ना तर देवान माझे डोळे मिळते माका वाटतं आता तुम्ही म्हणताला मंगली असं की त्या गो बोलतो बाबा रे तुमचा नाही कळायचा तुमचा कळतच नाही म्हणून कुणीतरी म्हटला त्याचं सुखातले हसत मी आजनातले रडत तर म्हटलं त्याच कळतं आता पण असं म्हटलं किल्ला भोगूया आणि बापाशीच्या नावासाठी दिवस काढू आहे त्या बाईल माणसाची जातच अशी आता त्याला घर सांभाळू म्हणा काय झालं ना घरात तरी दुसऱ्या दाखवता असलं ना का दाखवायचं ना दाखवण्याने करता त्या बाईल म्हणून काय केलं तर भळ्या किती डाग डागिनी नटला म्हणत काय पण बरा दिसला ना आणि परा आई आई करून जेव्हा त्या पाठून धावत तेव्हा त्या बाहेर माणसाचा समाधान करता आणि त्याच्यानी समाधान घेतलं पण देवा केव्हा का वाटता माझा काय वाईट नाही होता पाटील होतो माझा भाऊ पाटील पण त्या पाटीलची संपली कशी संपली दारियाने सोपवली आणि एकदा दारियेच्या मागे जो लागलो ना त्याला काही शिल्लक ठेवल्या तेव्हा मी असं म्हणतो या हरकुण्याच्या काठी किती बरं घाट झोपून पाठवा बोलत काय होता काय आणि आता केव्हा म्हणतोय मी रागी रुपये देवान केला पण देवापेक्षा दैव मोठा ठरता ना आणि माणसाच्या दैवान सगळ्या करता आणि म्हणून त्याने देवा आणि ते भोगाची भोगीच्यात लागतात ते काही सुखे नाही
काही म्हणा देवापेक्षा माणसाचा दैव यांना मात्र मोठा ठरला असा कुठेतरी म्हटला. आता ह्या सांगा केले तर कोणाक पटाचा नाही तर मी कोणाक सांगण्यापेक्षा आता आमचा रत्न दिला ना त्याच बघा आणि मग काय तर तुम्ही रत्न माझ्या खूप पडला असा काही म्हणून संतोष खोटाई बोलती कोणाला
काय सांगा येत नाही. ओ बाबाजी गेल्या वर्षी एक सण आणि आता बघलाय तर कौतिक दुसरीच करता. त्यांच्या शब्दावर विश्वास नाही तुमचे. ऐकायला तुमचे ते तुमच्यासारखे असतले ह्या नाही ठाऊक. पण आता असं करा विधानपेक्षा घरात तरी त्यांचा आडू नको बाहेरच ते समजला. फौजदारांनी कोणता भला केला नाही आणि भला करून देव तुमका इला नाही. मी त्याका आधीच सांगलेला तुझी माझी दोस्ती माझ्या घराकडे कोणी यावता येता का म्हणे. आणि माझ्या घराकडे जर इला बरेपणान इला तुमचं स्वभावच असं पडले तरी पाय वरते. म्हणालच सांगते काय म्हणालच हे माझे दोस्तदार असत कसे व्हायला. आज याक माझ्या कपाळ घालत उद्या वरून दुसरं कोण आहे. अरे खोप झाली कोण येतो. माझ्या घरात मी बॉप मारीन वाटल तर करीन. तू कोण मागा विचारणार. त्यांचा काय चुकला. काय चुकला मागं सांगा. काय चुकला हुकदार का. हो आमचं त्रास त्यांचा किती मेले नाही. शिरा घातल्याने आमचा कापड हा माहिती असा शिरा आपला पेवच्यासाठी माहिती असा शिरा तोच घालता सगळ्या. मग कोणाच्या बाईले माझी बैल माका मारीत नाहीतर मी माझ्या बाईलेच मारीन. तू कोण माका घालायला विचारणार. माझ्या घरात मी वाटल तर करीन. खर माझा बैल माझी माझा ऐकून सगळ्यांचे कान भिंती जास्त समजा. बोला इलाज ते बसा. काय तो काय म्हणता तो म्हणता तो म्हणा नाही. बसा बसा बसा. मी माझ्या घरात दिलंय माझ्या घरात मी बसतो पण खायला येऊन बसतो असा इतक्या कारण आहे कसं. आपलो घो जमान दोपा निघलेला तांबीवर पाणी वरान देवता काय हो इला आतापर्यंत ऐकान घेतलं की त्या बापाशीकडे बघू. आता मी ऐकान घेऊ माझ्या बापाशीकडे बघू नाही राजगुरू. पण माका काहीतरी सांगा बाईल माणूस असे समजला काहीतरी यांना सगळी शिरा मारल्या. कोणी बापाशी होय तर यांना सगळी शिरा मारल्या. हा हा कुणाच्या पदर घालून शळकुट बांधल्या आणि माझ्या संसाराचं वाटतळ झालं. मी होतोय शळकुटाच्या काठीत शळकुण बांधली आता झालंय शळकुण बांधले. घराच्या हुमऱ्याक माती ठेवला. अरे माती सुद्धा घेऊन गेला शिले तेव्हा फेटे पागोटे बाना आणि आता कुणी गेले तुमचे फेटे. फेटे असे नाही नुसतेच नाही होते मानाचे फेटे होते. पण तिया माझ्या घरात इलाय आणि माझ्या आता यावरच सगळे खोटे. घरात पाणी 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 त्या मडक्यात असा खायसारखा वाटता. भगवता होतो खरोखर काळा किट झाला म्हणजे पाणी कितक्या भोतूत पुसला असतं. मी खावाच्या 15 दिवस झाले आणि त्या तुम्ही खाऊचा आणि नारळेच सगळ्यांची तोडा लागलेली खाताच तेव्हा होई जातात. होई जातात ती नारळी चालता ती नारळी चालता. मी आबाधुरी या एका थोर कलाकाराने माझ्या अल्पशा कलेला माझ्यापेक्षा दशावतारी कला आणि दशावतारी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी बहुमोल अशा प्रकारचं पारितोषिक दिलं आहे साऱ्या नाट्यरसिकांचे आबाधुरी यांचे. आणि त्याचप्रमाणे जे पुढे दशावतार नाट्य म्हणत आहे सारे माझे व्यवसाय बंधू त्यांची अत्यंत आभारी आणि त्या देवाच्या त्यांनी प्रार्थना पण उत्साह स्वीकार. त्याचप्रमाणे
सदाशिव जाधव साळगाव एक रसावकारी कलाकार त्यांनी माझ्या अल्प आशा केलेला हे बहुमोलाचं पारितोषिक घेऊन माझ्या कलाकारांचं म्हणण्यापेक्षा त्या दशावकारी कलेचं गौरव केल्याबद्दल त्यांचे मी अतिशय आभार राहून त्या पात्र पोर माझ्या गावाटा फिराग लागला ना त्याच्या दारुड्याचा पोर दारुड्याचा पोर म्हणतो त्याच्याकडे बघून तरी पाणी 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 भया